जगभर साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय युवा दिवसानिमित्त राज्यस्तरीय रेड रन स्पर्धा ठाणे शहर येथे 12 ऑगस्ट रोजी आयोजित केल्या गेली होती. सदर स्पर्धेची सुरुवात अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉक्टर विजय कंदेवाड, डॉक्टर राहुल जाधव सहसंचालक सुजित आकडकर, सहसंचालक डॉक्टर लोकेश गभाणे, सुदेशना चक्रवर्ती यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झेंडी दाखवून करण्यात आली. सदर स्पर्धेतील प्रथम विजेत्याला पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रीय स्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली असून ते त्या स्पर्धेमध्ये भाग घेतील. या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील डॉक्टर गोडे फार्मसी महाविद्यालयामधील रेड रिबन क्लबच्या सलोनी लवाडे आणि केशरबाई लाहोटी महाविद्यालयाचा उजेर खान यासोबतच इतर जिल्ह्यातील विजेता स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेमध्ये मुलींमध्ये श्वेता धुळे प्रथम, सलोनी लवाडे द्वितीय 10 मिनिटे 16 सेकंद व योगश्री सोडंके धाराशिव तृतीय, तर मुलांमध्ये मुकेश धारफजर जळगाव प्रथम, अतुल जाधव छत्रपती संभाजीनगर द्वितीय व उजेर खान 16 मिनिटे 9 सेकंद अमरावती तृतीय स्थानी होते. अमरावती डिस्ट्रिक्ट से आया हूँ और अमरावती में मेरी फर्स्ट प्लेस लगी थी, अब यहाँ आया तो थर्ड प्लेस लगी है. और मेरा ये कहना है कि ये जो कॉम्पिटिशन है ये हर साल हो और इसमें सब ज़्यादा से ज़्यादा लोग हिस्सा लें. विजेत्यांना रोख रक्कम, चषक, प्रमाणपत्र व मेडल प्रदान करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना डॉक्टर विजय कंदेवाड, अतिरिक्त प्रकल्प संचालक यांनी HIV संक्रमणाची तीव्रता कमी करण्यासाठी झालेल्या जनजागृतीमध्ये जनसामान्यांची भूमिका फार महत्वाची आहे असे सांगितले. यावेळी या स्पर्धेचे नियम, मार्ग आणि मार्गदर्शन डॉक्टर राहुल जाधव यांनी केले. यावेळी अमरावती येथील स्पर्धकांनी आपले यशाचे श्रेय त्यांच्या महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, पालक यांच्या सोबतच जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे व प्राध्यापक अतुल पाटील यांना दिले. माझं नाव सलोनी रामेश्वर लवाड, मी अमरावती येथून आलेली आहे. मला तिथे पण खूप चांगल्या प्रकारे सहयोग मिळाला आणि इथे पण ठाणे इथे मी रेड रन मॅरेथॉन खेळली आणि इथे सेकंड प्लेस मला प्राप्त झाली आहे. कलेक्टर आणि CO यांचे मी अमरावती मधले कलेक्टर आणि CO यांचे मी आभार मानते, त्यांनी मला खूप सहयोग केला. धन्यवाद. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.